नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईत मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 श्री शंकर महाराज वंजारी विद्यार्थी वसतिगृह येथे देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे मंत्री आमदार नितीन गडकरी, भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या आमदार पंकजताई मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती केज भाजपा महायुतीच्या वतीने देण्यात आली आहे. केज विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2024 निमित्त भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईत मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महायुती सरकारचे गतकाळातील कामे व सर्व कल्याणकारी योजना डोळ्यासमोर ठेवून आणि केज परिसरातील विविध कामांचा संदर्भ घेत येत्या 20 तारखेला मला आपले मतदान रूपी आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा जनतेच्या सेवेची संधी द्यावी अशी विनंती केज मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनी यावेळी केली आहे. एकंदरीतच सध्याचे केज मतदारसंघातील वातावरण पाहता भाजप महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांचे निवडणूक चिन्ह कमळ जोमात आहे अशी मतदारसंघातून सगळीकडे चर्चा ऐकवायस मिळत आहे. यामुळे भाजप महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांचा विजय सोपा झाला आहे. याप्रसंगी भाजप महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या दौऱ्यात तमाम ग्रामस्थ, आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.